पगारवाढीचा प्रस्ताव दिल्यानंतर राज्य सरकारनं एस टी कर्मचाऱ्यांना कामावर हजर राहण्याचे आदेश दिलेत त्यानुसार कोल्हापुरात अठराशे एस टी कर्मचारी कामावर रुजू झाले तर उर्वरित कर्मचारी अजूनही संपावर ठाम आहेत सुमारे पासष्ट टक्के कर्मचारी कामावर हजर झाले असले तरी एस टीच्या फेऱ्या मात्र अजूनही वाढलेल्या नाहीत अनेक वाहक आणि चालक अजूनही संपात सहभागी असल्यामुळं बुधवारी जिल्ह्यात सहा आगारातून एस टीच्या केवळ ऐंशी फेऱ्या होऊ शकल्या दरम्यान टीच्या नियमित फेऱ्या सुरू होत नसल्यानं ग्राहकांकडून जेमतेम प्रतिसाद मिळतोय एस टी कर्मचाऱ्यांचं शासनात विलिनीकरण करावं यासह विविध मागण्यांसाठी ऐन दिवाळीत राज्यात एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू झाला कोल्हापुरातले एसटी कर्मचारी आठ नोव्हेंबरला संपात सहभागी झाले संपामुळे सव्वीस नोव्हेंबरपर्यंत कोल्हापुरात एकही एसटी रस्त्यावर धावली नाही राज्य सरकारनं पगारवाढीचा प्रस्ताव दिल्यानंतर मात्र हळूहळू एस टी कर्मचारी कामावर परत येत आहेत गेल्या पाच दिवसात तीन हजारपैकी अठराशे कर्मचारी कामावर रुजू झालेत तर अजूनही सुमारे बाराशे कर्मचारी संपावर ठाम आहेत संपकरी कर्मचाऱ्यांनी बुधवारी मध्यवर्ती बस स्थानकाबाहेर ठिय्या आंदोलन केलं विलिनीकरणाची अट मान्य झाल्याशिवाय कामावर हजर होणार नसल्याचं कर्मचाऱ्यांनी पुन्हा स्पष्ट केलंय याबाबतचं निवेदनही आज संपकरी एस टी कर्मचाऱ्यांनी आगार व्यवस्थापकांना दिलं मुंबईतील आझाद मैदानावर जोपर्यंत आंदोलन सुरू राहील तोपर्यंत कोल्हापुरातही एसटी कर्मचारी कामावर हजर होणार नाहीत अशी माहिती कर्मचाऱ्यांनी दिली परंतु कोल्हापूर आगाराची नाहक बदनामी व्हॉट्सअपच्या माध्यमातून मीडियाच्या माध्यमातून झाल्यानंतर पुन्हा सगळे कर्मचारी एकत्र होऊन आज या ठिकाणी मी जरी बोलत असलो तरी हे सगळे कर्मचारी आमच्या पाठी हेच नेतृत्व करतात आणि प्रशासनानं आमच्यावरती कुठल्याही प्रकारची कारवाई केली तरी आम्ही या विलिनीकरणाच्या मुद्द्यावर आम्ही ठाम आहोत आणि जे आझाद मैदानामध्ये जे काही निर्णय होईल जे ऐंशी हजार कर्मचारी जे आहेत ते जे निर्णय घेतील तो आम्हाला मान असणार आहे आणि कोल्हापूरचा स्वाभिमान जगवण्याचं काम या ठिकाणी आम्ही कोल्हापूर आगाराचे कर्मचारी करत आहोत दरम्यान संपात सहभागी झालेल्या कोल्हापूर जिल्ह्यातील एकशे तेवीस एस टी कर्मचाऱ्यांवर वरिष्ठांकडून निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे वीस कर्मचाऱ्यांना बडतर्फ केलंय तर दोन कर्मचाऱ्यांवर सेवा समाप्तीची कारवाई केली आहे कामावर हजर होणाऱ्या कर्मचाऱ्यांमध्ये चालक आणि वाहकांची संख्या कमी आहे त्यामुळे टीच्या फेऱ्या वाढवण्यास मर्यादा येत आहेत बुधवारी जिल्ह्यात सहा आगारातून केवळ ऐंशी फेऱ्या होऊ शकल्या अशी माहिती विभागीय वाहतूक नियंत्रक रोहन पलंगे यांनी दिली एसटीची सेवा अजूनही नियमित सुरू नसल्यानं प्रवाशांकडून अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याचं चित्र सध्या बसस्थानकांवर दिसतंय